महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. हार्दिक या ठिकाणी स्वागत. नर्मदा ते हिंदी महासागराच्या विशाल भूखंडावर वैभवशाली स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत परकीय शक्तीला पायदळी तुडवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करून, सर्वच महापुरुषांना वंदन करून या स्पर्धेला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. अलोट अशा गर्दीमध्ये आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे की गडची मानाची गदा कोण हासिल करणार आणि खिलार जातीबद्दल बंटीदादा प्रेमींची गदा कोण हासिल करणार असा प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता लागलेल्या या ठिकाणी जातीबंत खिलार क्लासिक स्पर्धा या ठिकाणी होत आहे. लकी खिम ग्रुपच्या वतीनं लकी खिदमत ग्रुपच्या वतीनं बंटीदादांना शुभेच्छा देत आहेत अमजद मीरा चांद, इकबाल चांद व त्यांचे सर्व सहकारी. बंटीदादा क्लासिक खिलार हिंदकेसरी स्पर्धा च्या समितीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. संघर्षाच्या लढाईतील निष्ठावंत योद्धा आणि खऱ्या अर्थाने गडे इंग्लज सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारं नेतृत्व, प्रत्यक्षण जनसेवेसाठी आणि प्रत्यक्षण विकासासाठी आणि विकासाचं धोरण राबवून सर्वसामान्य जनतेला आधार देणारं नेतृत्व, सर्वसामान्यांचा साक्षीदार आणि खऱ्या अर्थाने गुणगौरवाची शान या पावित्र्याच्या भूमीमध्ये रुजवणारा एक निर्भीड मनाचे एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय बंटीदादा अभीष्ट चिंतन सोहळा. खऱ्या अर्थाने दादांचा वाढदिवस सोहळा आणि खिलार स्पर्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होत आहेत. बाबा तुम्ही शतायुषी, बाबा तुम्ही दीर्घायुषी मनात आमच्या एक दिशा बंटी दादांना उदंड आयुष्य लाभो याच अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा. गट नंबर 5 2 ते 4 जाती काजळी खोडगट, स्पर्धक नंबर 227 226 228 229 230 231 232 233 234 रिंग जवळ हजर राहावे. स्पर्धक नंबर 226 227 228 229 230 231 232 233 234 रिंग जवळ हजर राहावे. 2 ते 4 जाती काजळी खोडगट. बाहेर ज्या ठिकाणी खिलार बांधलेले आहे त्या ठिकाणी रॉड जे खाली बांधलेले ते रॉड काढून 226 227 228 229 230 231 232 233 234 रिंग जवळ हजर राहावे. मंडपाचे जे रॉड बांधलेले आहेत बाहेर त्या ठिकाणी खिलार आहेत ते रॉड काढू नका, विनंती आहे. दादांना शुभेच्छा देण्यासाठी दैनिक तरुण भारत चे विभागीय संपादक जगदीशदादा पाटील आणि दैनिक सकाळचे विभागीय संपादक अजित मादळे साहेब या दोन्ही वार्ताहरांचं आम्ही
बंटीदादा क्लासिक खिलार हिंदकेसरी स्पर्धा समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सर्व पशूच्या मालकांना विनंती आहे, पुढे जो पशूंना निवारा केलेला आहे पुढच्या मैदानात, काही मालक त्या मंडपाच्या खांबाला पशू बांधतायत, कृपया ते प्रदर्शनामध्ये घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे, कारण आपली व्यवस्था तिथे वेगळी केलेली आहे. त्या पोलला किंवा त्या खांबाला न बांधता जिथे व्यवस्था केलेली आहे त्याच ठिकाणी बांधावे, जेणेकरून होय भेटतो मी त्यांना सुरक्षितता विषय चालते होता कामा नये. स्पर्धक नंबर 227, 226, 228, 229, 230, 231, 232, 233, 234 रिंग जवळ हजर राहावे. खिलार खोंड आमचा श्वास आहे, खिलार खोंड आमचा ध्यास आहे, माती मधोरी निघणारी माय आमची, शेतकरी आमची जात आहे. अशा या शेतकऱ्यांच्या खिलार खोंड आपल्या अभिमानाचा सुभक्षण जागा करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. असा हा चंद्राची शीतलता आणि सूर्याचं तेज असणाऱ्या खिलार खोंड भारत मातेच्या कीर्ती मुकुटातल्या अस्सल हिरे आणि सह्याद्रीच्या पहाडातून असणाऱ्या खिलार जातीवंतांची शान या पवित्र्याच्या भूमीमध्ये रुजते आहे. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणार आणि धन्नी मातेच्या पाठीशी उभं राहणार कीर्तिवंत गुणवंत आणि शहाणवंत असा या बंटीदादा क्लासिक खिलार हिंदकेसरी स्पर्धा. दोन ते चार जाती काजळी खोडगट. स्पर्धक नंबर 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233 आणि 234 रिंग जवळ हजर राहावे. नर्मदा ते हिंदी महासागराच्या विशाल भूखंडावर वैभवशाली स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत परकीय शक्तीला पायदळ तुडवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक, मराठी अस्मितेचे जनक, मराठी मनाचे मानबिंदू, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवरायांना वंदन, राष्ट्रमाता, राज्यमाता, जननी माता, आई जिजाऊ माँसाहेबांना वंदन, पुण्यश्लोक, धर्मवीर, परमवीर, स्वराज्य रक्षक, रणवीर छत्रपती संभाजीराजेंना वंदन करून बंटीदादा क्लासिक खिलार हिंदकेसरी स्पर्धेला या ठिकाणी सकाळपासून सुरुवात झाली. 228 226, 228, 231, 232 म्हणत होते. हार्दिक या ठिकाणी स्वागत. डॉक्टर रणजित कदम सरांचं शुभागमन, हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती, आपण स्टेजवरती स्थानापन्न बाबत. स्पर्धक नंबर 228, सन्माननीय पितृ, सन्माननीय राजेंद्र तारे सर, सन्माननीय प्रीतमजी कापसे सर, भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष, आपण देखील या ठिकाणी बंटीदादांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत. सोड
दत्तवाड नगरीतून या ठिकाणी सन्माननीय उदयजी पाटील सर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व मित्र परिवार दत्तवाड नगरीतून या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उदयजी पाटील व त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी बंटीदादांच्या नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो काय म्हणताय? डी एस चव्हाण सर मुख्याध्यापक लाईव्ह नाही हायस्कूल गडेंगलज आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. हार्दिक स्वागत. हॅलो लाईव्ह नाही आहे. कर्तृत्व ज्यांच्या सागराप्रमाणे ज्ञान ज्यांच्या हिमालयाप्रमाणे सजला हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीने आदर करतो. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विविध गावातून मित्र परिवार, विविध गावातील या ठिकाणी उद्योजक, व्यावसायिक, विविध शहरातून या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं बंटीदादा प्रेमींच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. प्रथमच या गडेंगलज नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लासिक बंटीदादा खिलार हिंदकेसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पशुधन टिकलं पाहिजे आणि पशु अस्मितेची शान टिकली पाहिजे याच हेतूने आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खिलार टिकली पाहिजे, शेतकऱ्यांची बैल जोड्या टिकल्या पाहिजेत याच हेतूने या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे अशा या हेतूने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सन्माननीय प्रशांत भोकडे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. चंदगड आपलं देखील व त्यांचा मित्र परिवार देखील या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक या ठिकाणी स्वागत. पंच कमिटींना विनंती आहे. प्रमुख पंच आपण या ठिकाणी लवकरात घ्यायचा आहे. मध्ये गॅप ठेवू नका. विनंती आहे. ठीक आहे.
रेंज रेंज मध्ये सर, थोडं क्लोजअप मध्ये या ठिकाणी मित्र परिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहेत, हार्दिक स्वागत. गणेशाची सिद्धी आणि चाणक्याची बुद्धी गणेशाची सिद्धी आणि चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान आणि कर्णाचं दान, ऋषभाचं वचन आणि रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचं लेणं म्हणजे खिलार जात असते. मित्रांनो, खिलार जात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची संस्कृती, पाश्चिमात्य काळापासून चालत आलेला असा हा खिलार जातीवंतांचा प्रदर्शन असेल, स्पर्धा असतील, कृषी प्रदर्शनामध्ये देखील आपण या ठिकाणी हा सोहळा बघत असतो. खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्राने हा जतन केलेला आणि परंपरागतीने चालवलेला वसा आणि वारसा ज्यांनी जतन केला ते गडेंगलचं एक कार्यकुशल, कार्यधुरंधर, सक्षम, कार्यक्षम आणि स्वाभिमानी नेतृत्व सन्माननीय बंटीदादा प्रेमीनीती या ठिकाणी रुजवलं आणि सातत्याने जपलं देखील. अशा विविध शेतकऱ्यांची अस्मिता असणाऱ्या स्पर्धा असतील, अशा विविध नाही नवीनच कॅमेराला दिले बरंच त्याला रागडलंय. तसं काय कॅमेरा वाईट नाही. स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी स्पर्धक क्रमांक 201 आणि 205 ह्या हे दोन कोण यांना अगदी लहान वयामध्ये 1 वर्षाच्या आतली ही वासरं त्यांना विशेष पुरस्कार जो आपल्या यामध्ये सामील नव्हता पण काही आपल्या या स्पर्धेतील आयोजकांच्या मार्फत विशेष पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत. या 2-1 वर्षाच्या आतील वासरांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करत आहोत.
मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, डॉक्टर रणजित कदम यांना विनंती करतो विशेष पुरस्कार देण्यासाठी त्यांनी इथे यावं. सर पाकिटच काय द्या, शिल्लूरचं पाकिट काढा. अण्णा हो डॉक्टर साहेब मी इकडे येऊ. समोर समोर सर समोर. या गटातील बक्षीस वितरणासाठी उपस्थित दादा महाडिक मुगळी, अनिल मोतनाळे नूल, त्याचबरोबर दयानंद पाटील गडिंग्लज, माजी नगरसेवक प्रकाश दादा तोंडकर, काजळी खिलार कोण बिनजाती गटातील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. ते स्पर्धक क्रमांक 200. अण्णा समोर. स्पर्धक क्रमांक 200 द्वितीय क्रमांक. असं उभं करा असं इकडं तोंड करून. काजळी खिलार कोण बिनजाती गटातील द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. स्पर्धक क्रमांक 200. त्यांचं नाव आहे रामचंद्रनाथ जाधव, देवाडी तालुका पंढरपूर. धन्यवाद. बच्ची समारंभाला या ना प्रमुख होणे, लवकर या. मोरे काका बक्षीस समारंभ करून घ्या. प्रकाश दादा, बक्कू दादा, तेलवेकर, मगदूम साहेब, बक्षीस समारंभला या लवकर, या वेळ होतोय. कुठची स्पर्धा संपवून करायची अजून द्या ते. काजळी कोंड अण्णा इकडे समोर. काजळी खिलार कोंड गट बिनजाती गटातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे. ते स्पर्धा क्रमांक 204. काजळी खिलार कोंड बिनजाती गटातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे. ते स्पर्धा क्रमांक 204. आपलं नाव? बजरंग मारुती परीट, मुक्काम पोस्ट अंकोली, जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ. धन्यवाद. या सगळे जण या, इथं उभारलेले सगळे जण या. महाराष्ट्राची शान.